नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 10 ते 12 जणांसाठी एकदम परफेक्ट प्रमाणासहित, परफेक्ट मोजमापासहित, अगदी गाड्यावर मिळते तशी पावभाजी घरच्या घरी 15 ते 20 मिनटात कुकरमध्ये बनवून तयार होणारी पावभाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत. तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पावभाजी बनवण्यासाठी कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत ते पाहूया. इथे मी मोठ्या वाटीच्या मापाने सर्व प्रमाण घेतलेलं आहे. एक मोठी वाटी बटाटे बारीक कापून घेतलेले आहेत. बटाटे म्हणाल तर 4 मीडियम साईजचे घेतलेले होते. एक वाटी हिरवे वाटाणे, एक वाटी फ्लावर बारीक कापून घेतलेला आहे. एक वाटी टोमॅटो कापून घेतलेला आहे. टोमॅटो ही मी 4 मोठे घेतलेले आहेत. 4च मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. मोठी अर्धी वाटी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे. आता हे सर्व भाज्यांचे प्रमाण झाले. कुकरमध्ये तेल 3 चमचे गरम करायला ठेवलेलं होतं. आता ह्यामध्ये आपण बटर टाकूया, 1 चमचा जिरे आणि कांदा टाकून हलवून घेऊया. वरून 1 चमचा मीठ टाकायचं आहे. कांदा जास्तही शिजवायचा नाही, थोडासा मऊ झाला की त्यामध्ये शिमला मिरची टाकायची. शिमला मिरची कांद्याबरोबरच भाजून घेतल्याने पावभाजीची टेस्ट एकच नंबर लागते. तर इथे बघू शकता शिमला मिरची फ्राय झालेली आहे, म्हणजे तेलात चांगली शिजलेली आहे. आता ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटोबरोबरच फ्लावर, बटाटे, वाटाणा हे सर्व भाज्या एकत्र टाकून चांगलं तेलामध्ये 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे हे जाडसर वाटून घेतलेलं होतं न पाणी घालता. आता काही कोरडे मसाले घेतलेले आहेत. 2 चमचे धना पावडर, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, 1 चमचा काळा तिखट, 1/2 चमचा हळद आणि शेवटला इथे मी 4 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि 1-2 मिनटं असंच हलवत मिक्स करत राहायचं आहे. आता ह्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे. भाज्या पाण्यात बुडतील इतपत पाणी टाकायचं आहे, जेणेकरून तुम्ही समप्रमाणातही म्हणू शकता. आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पहा, भाजीला मस्त उकळी आलेली आहे. आता ह्याला कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 1-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. थोडासा कुकरही थंड होऊ दिलेला होता आणि थंड झाल्यावर झाकण काढलेलं आहे. तर इथे बघू शकता मस्त भाज्या शिजलेल्या आहेत, अगदी मऊसूत शिजलेल्या आहेत. भाज्या चांगल्या शिजल्या असतील तरच भाज्या मॅश होतात, आणि भाज्या चांगल्या मॅश झाल्या तरच पावभाजी एकदम परफेक्ट लागते. तर इथे मी रवीच्या सहाय्याने स्मॅश करून घेत आहे. पहा, अगदी सहजासहजी भाज्यांचा गाळा होत आहे. तर इथे आपली पावभाजीची भाजी एकदम परफेक्ट गाळा झालेली आहे. आता ही भाजी थोडीशी घट्ट आहे. आता ह्या पावभाजीला थोडासा आपण तडका देऊन घेऊया. तडका नाही दिला तरीही चालेल, अशी ही पावभाजी एकच नंबर लागते. गॅसवर कढईत थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं बटर टाकून 1 चमचा पावभाजी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि लगेच हा तडका ह्या पावभाजीमध्ये टाकून हलवून घ्यायचं. पावभाजी घट्ट असल्यामुळे वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर एवढी पातळ मीडियम पावभाजी परफेक्ट आहे. आता ह्या पावभाजीला चांगली एक उकळी येऊ देऊया. उकळी आली की वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे.
तर इथे बघू शकता मस्तपैकी अगदी गाड्यावर मिळते तशीच पावभाजी आपली कुकरमध्ये बनून झालेली आहे. अगदी 15 ते 20 मिनटात झटपट बनून तयार होणारी चवीला अप्रतिम लागणारी पावभाजी बनून तयार झालेली आहे. पावभाजीचा कलरही बघू शकता एकच नंबर झालेला आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एक लाईक मात्र अवश्य करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.